नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कार्य करणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ येत्या शनिवारी सकाळी 9:30 होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती असणार असून हा सोहळा रयतचे चेअरमॅन डॉ अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुनील पुसारा, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, संस्थेच्या रायगड विभागीय अध्यक्ष बाळाराम पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सावरकर हे तुमच्या आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे देशासाठी बलिदान केले त्यांच्या बलिदानाच्या गौरवाची ही यात्रा आम्ही काढली आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गौरव यात्रेवेळी केले. भाजप आणि शिवसेनेतर्फे नेरळहून काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेचा समारोप कर्जतच्या टिळक चौकात करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप, दीपक बेहरे, भाजप किसान मोर्चाचे सुनील गोपटे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी राहुल गांधींनी काढलेले अपशब्द निंदनीय आहेत, सावरकरांच्याबद्दलचे अपशब्द सहन केले जाणार नाहीत असा इशारा दिला. महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय यशवंत जाधव यांच्याविरोधात महाड पोलिसांनी अखेर 2 दिवसानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप त्याला अटक केली नाही. संजय जाधव हे महाडमध्ये राष्ट्रवादीचे नेते YC जाधव यांचे पुत्र आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांनीच आरोपींना अभय देण्याची पोलिसांबद्दल महाड शहरात नाराजी व्यक्त केली जात आहे. 2 दिवसापूर्वी महाड शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या दादली गावातील स्वामी समर्थ मठात पीडित महिला दर्शनासाठी जात असताना पोलीस शिपाई संजय जाधव याने या महिलेला रस्त्यामध्ये थांबवून मला फोन कर नाहीतर तुझा फोन नंबर दे अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेने महाड पोलीस ठाणे गाठले, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली असल्याचे पीडित महिलेने सांगितले. अखेर शहरातील महिला आणि पत्रकारांचा दबाव वाढल्यानंतर पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या सूचनेनुसार संजय जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरत आहे असे पीडित महिलेच्या पतीने सांगितले. अलिबाग शहरातील प्रत्येक भागावर यापुढे CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शहरात 3,50,00,000 रुपये खर्चून 120 CCTV कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत. जिल्हा नियोजन समिती, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून अलिबाग शहरात CCTV कॅमेरे शहरभर बसवण्यात येणार आहेत. या CCTV नियंत्रण अलिबाग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, तर नगरपालिका प्रशासन CCTV यंत्रणा कार्यान्वित तसेच देखरेख करणार आहेत. अलिबाग शहरात येण्यासाठी असलेले सर्व प्रवेशद्वार, मुख्य चौक, बस डेपो, बाजारपेठ, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, कार्यालय यासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य एक्सॉन मोबिल
कंपनी रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासाठी जवळपास 900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनीने ही घोषणा केली आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर उत्पादन, पोलाद, ऊर्जा, खाणकाम आणि बांधकाम तसेच प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागातील औद्योगिक क्षेत्रामधील वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी वार्षिक 159,000 किलोलिटर ल्युब्रिकंट्स तयार करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये असेल. 2025 अखेरीस या प्रकल्पाचे कार्य सुरू होण्याची अपेक्षा आहे. जलराणी मासेमारी नौकेतील 15 खलाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ONGC प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 1 एप्रिल रोजी नेव्हीशी संपर्क करून नौकेत 2 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कोस्ट गार्डने ही नौका हस्तगत करून सर्वांना अटक केली होती. एप्रिल फूल करण्याच्या उद्देशाने ही कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यापासून 55 सागरी मैलावर ही नौका हस्तगत करण्यात आली होती. ONGC प्रतिबंधित क्षेत्रात नौका नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नौकेमध्ये पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच नौदलाच्या T-16 ही गस्त नौकेने जलराणीला हस्तगत केले. तपासानंतर सगळे भारतीय असल्याचे उघड झाले. मात्र चौकशीत ही मासेमारी नौका ONGC प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याचे उघड झाले. एप्रिल फूल करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती दिल्याचा पोलिसांना संशय आहे. येलोगेट पोलीस ठाण्यात ONGC सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरकरांचा त्याग अतुलनीय असून त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यास आणि त्यांच्यावरील खोट्या आरोपांचे सप्रमाण खंडन करण्यासाठी अभियान अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तुमच्या मागे उभी करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभ्यासकांच्या बैठकीवेळी दिले. शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते अभ्यासक यांची बैठक बोलावली. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, ज्येष्ठ सावरकर अभ्यासक दुर्गेश परुळकर, सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, युवा व्याख्याते वैद्य परीक्षित शेवडे, पार्थ बावस्कर, ॲडव्होकेट श्रीराम ठोसर, अनिल गानू, विनोद सातव, सचिन जोशी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीवेळी ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त देवस्थानला भेट देण्याचे आमंत्रण प्रथमेश सोमण विश्वस्त यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर जोशी, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, अभिनय सोमण उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच बेलापूरमध्ये पतीने पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यामुळे पतीने पत्नीचा गळा आवळला, नंतर चाकू भोसकून तिची हत्या केली. या घटनेमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात आला आणि घडलेली घटना सांगितली. जसपाल सिंग मसुदास हे या आरोपीचे नाव असून घडलेल्या घटनेचा तपास करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली आणि वाद कशावरून झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सांगितले आहे. संसार करत असलेल्या अशा अनेक महिलांना पतीच्या जाचाला सामोरे जावे लागते. मात्र बेलापूरमधील क्षुल्लक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून नंतर चाकू भोसकून हत्या केल्याने बेलापूरसह संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पनवेल महापालिका आणि MGM महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. उपायुक्त कैलास गावडे यांच्या सूचनेनुसार 22 मार्च रोजी महापालिका आणि MGM महाविद्यालय यांच्या वतीने आणि इन्फिनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी संवर्धनाबाबत कार्यशाळा घेण्यात आली होती. वृक्षारोपण हा या कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल महापालिका माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत अग्नी, जल, वायू, जमीन, आकाश या पंचतत्वांविषयीचे कार्यक्रम राबवले जातात. या
यावेळी MGM मेडिकल कॉलेज कामोठेचे डीन डॉ GS नरशेट्टी, पालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, साईट अभियंता बळवंत पाटील, प्राध्यापक डॉ संतोष कवळी, आरोग्य निरीक्षक विनीता शर्मा, आरोग्य सहाय्यक रामदास कचरे, लिपिक रजनीकांत पट्टण, इन्फिनिटी फाउंडेशनचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते. वातावरणातील उष्णता वाढल्याने यंदा आंबा लवकर तयार झाला आहे, त्यामुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पाहायला मिळत असून आखाती देशांबरोबरच युरोपीय देशातही आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. आखाती देशांबरोबर युरोपीय देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात केली जाते. आखाती देशात आंब्याची निर्यात करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे पॅकिंग केलेला आंबा थेट निर्यात केला जात आहे. मात्र युरोपीय देशात आंबा निर्यातीसाठी काही निर्बंध आहेत, त्यामुळे हॉट वॉटर ट्रीटमेंट करूनच आंबा निर्यात करावा लागतो. तसेच निर्यात करताना त्याचे प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यानुसार आता आंब्याची निर्यात सुरू झाली असून दुबईसोबत लंडनमध्ये आंब्याची पहिली खेप रवाना झाली आहे. अशातच सध्या आंब्यांचे दर 1,500 ते 4,000 रुपये पेटी असल्यामुळे आंबा निर्यात करणे व्यापाऱ्यांना सोयीस्कर ठरत आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर 13 आणि 14 एप्रिल रोजी राज्यात मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व कोरोना रुग्णालयांकडून माहिती घेतली जात असून व्हेंटिलेटरच्या सपोर्टची अजून तरी गरज पडलेली नाही. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे 48 ते 72 तासांमध्ये कोरोना रुग्ण बरे होत आहेत, त्यामुळे जास्त घाबरण्याचे कारण नाही. याचे कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील डेल्टा व्हेरियंटसारख्या सध्याचा कोरोना प्राणघातक स्वरूपाचा नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. दरम्यान सध्या तरी कोरोनाच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याची आवश्यकता वाटत नाही, पण या संदर्भात आम्हाला केंद्र सरकारकडून तशा प्रकारच्या सूचना आल्या तर तशी खबरदारी नक्कीच घेतली जाईल. तसेच कोरोनाच्या दोन्ही लसी टोचून घेतल्यानंतर बूस्टर डोस देण्यासंदर्भात केंद्राच्या निर्देशानुसार त्याचे पालन केले जाणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून अवघ्या 9 महिन्यात राज्यातील 6,200 रुग्णांना 49,55,00,000 रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसांपासून या योजनेचे मूळ संकल्पक तथा कक्षप्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1,40,00,000, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1,93,00,000, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2,21,00,000, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4,50,00,000, डिसेंबर महिन्यात 8,52,00,000, जानेवारी 2023 8,89,00,000 तर फेब्रुवारी 2023 10,27,00,000 आणि मार्च 2023 विक्रमी 11,95,00,000 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी माझा उल्लेख फडतूस असा केला, पण त्यांना मी सांगू इच्छितो की मी फडतूस नाही तर काढतूस आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केले आहे. नागपूरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप झाला. त्यावेळी झालेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे. वीर सावरकरांची गौरव यात्रा आपण काढली कारण राहुल गांधींसारखे सोन्याचा चमचा घेऊन आलेले लोक हे रोज वीर सावरकरांचा अपमान करत आहेत, त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी आपण यात्रा काढली आहे, असंही फडणवीस यांनी सांगितले. तसेच आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचाही समाचार घेतला. वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी रोज करत आहेत, अशात आमचे एकेकाळचे मित्र त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात आणि सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करतात. मला राहुल गांधींवर काहीही बोलायचं नाही, त्यांच्यावर बोलून मी शब्दांची वाका वाया घालव. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे का काय होतास तू आणि काय झालास तू, अरे असा कसा वाया गेला असतू, अशा शब्दात त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि न्यायाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. भारताला
भ्रष्टाचार मुक्त बनवणे ही केंद्रीय अन्वेषण विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. कोणताही भ्रष्टाचारी सुटता कामा नये अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. सीबीआयच्या हिरक महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सीबीआयवरील विशेष टपाल तिकीट आणि स्मृती नाण्याचे प्रकाशनही झाले. तसेच पुणे, नागपूर आणि मेघालयमधील शिलाँग येथे नव्याने बांधलेल्या सीबीआयच्या कार्यालयीन संकुलाचेही औपचारिक उद्घाटन करण्यात आले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकार कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट सूतोवाच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.